एक कलात्मक कार्य पुरस्कार है, मैं त्यांचा डायरेक्टर था आणि एक यंगस्टर लोकांसाठी पुरस्कार असं म्हटलं तरी हरकत नाही. बाकी जर एका चित्रपटामध्ये जर 10 लोकांनी चांगलं काम केलं असेल त्या 10ना जरी पुरस्कार मिळाला असे महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार बघितलेले आहेत, साधी माणसाला 10 पुरस्कार होते तरी काही बिघडत नाही. एक एक माणसाने चांगलं फिरण असं न करता 10ही लोक चांगले आहेत, बिघडत नाही. डिरेक्टरही चांगला आहे आणि नायकही चांगला आहे. नायिका पण चांगली होती पण ती फॉरेनमध्ये अडकलेली, तिलाही विचारलं आहे. खरं सांगायचं म्हणजे आपल्याला प्रतिष्ठान उभारलं यासाठी की वडिलांचा मृत्यू 42 तरी झाला 1942, आज 74 वर्ष आहेत, म्हणजे पुढचं जे वर्ष आहे ते 75 वर्ष आहे. 75 वर्ष माणसं जगत पण नाही. पण आम्ही मंगेशकर 75 वर्ष ही पुण्यतिथी करतो आहोत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ती पुण्यतिथी सुरुवातीला जी सुरू केली होती ती लहानशा स्वरूपात, कारण त्याला सगळ्यांची परिस्थिती वाईट होती. पण त्यांना जसे सगळे काही ना काहीतरी काम करत गेले त्याची पुण्यतिथी मोठी होत गेली. आणि आज अविनाश प्रवळकर जी, आमचे रवी जोशी मुलगा अभिनव चांगलं काम करतो, या सगळ्यांच्या पद्धतीने ती पुण्यतिथी खूप मोठी होते. आणि मला खात्री आहे की जी 75वी पुण्यतिथी आहे, जरा अमृत महोत्सव म्हणतो आपण म्हणजे पुढच्या वर्षी, तो आणि खूप मोठा करू. आता हे 2 दिवस आहेत, चांगला 3 दिवस करू, 5 दिवस करू, अशा ते असणारच अध्यक्ष असणार अशा ते. आणि मग त्यात अशातही पण काही एखाद्या वेळेस अशातही कार्यक्रम असेल, अन्य दुसरे कार्यक्रम असतील, आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे एखाद्या एखाद्या चित्रपटाचे चांगले 5 कलाकार असतील तर 5 पुरस्कार देऊ मिळत. मला काम करावं लागेल पुरस्कारासाठी. नेक्स्ट इयर देर आर गोइंग टू बी मेनी अदर कॅटेगरीज, मेनी अदर एडिशन ऑल्सो. 75th आहे, सो वी आर प्लॅनिंग, वी आर सेव्हिंग इट अप फॉर 75 पुण्यतिथी फार मोठी करायची आय थिंक. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you.